कार्यक्रमाचं आयोजनही सांगितलं. आपल्याला माहितीच आहे की हृदयेश आर सी मुंबईची सांस्कृतिक कार्यक्रम करण्यामध्ये अग्रेसर असलेली संस्था आहे आणि त्यांचा आज 29वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त त्यांनाही टाळ्या दिल्या. शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्यमंत्री थोड्या वेळाने येथे उपस्थित होणार आहे. हृदयनाथजींच्या वाढदिवसाला हृदयनाथजींनी जेव्हा 75 पदार्पण केलं तेव्हा त्यांच्या 75 पदार्पणानिमित्त हृदयेश अर्थात त्या जीवनगौरव पुरस्काराचं सगळं मर्म त्या नावातच आहे, कारण हृदयनाथ या शब्दाचा अर्थ हृदयाचा नाथ किंवा स्वामी. तर लाखो लोकांच्या हृदयावर अधिराज्य घालवणाऱ्या कुटुंबानिमित्त त्याचबरोबर इथे पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, कविवर्य नादो महानो जगदार पटेल, सरस्वती पंडित शंकरराव अभ्यंकर यांच्यासाठी विद्वेष मंडळी उपस्थित आहे. उषाताई 1990 झाली हृदयशाळेची स्थापना झाली आणि या हृदयशाळेचा 29वा वर्ष म्हणूनच साजरा करतो. हा कार्यक्रम अर्थपूर्ण होण्यासाठी एमिक फाउंडेशनचे जयंतराव म्हैसकर, IDBI फेडरल लाईफ इन्शुरन्सचे राजीव आजगावकर, वामनहरी पेटे आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रातली दिग्गज मंडळी हृदयेशच्या रंगमंचावर येतात. हा महत्त्वाचा कार्यक्रम ज्याच्यामध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा पुरस्कार, त्यासाठी हे सर्व मान्यवर एक फार मोठी मानधी आधीच इथे उपस्थित आहेत. या सर्वांचं स्वागत करण्याची विनंती मी हृदयेश आर्ट्सचे अविनाश प्रभावळकर यांना करतो. प्रथम आपण स्वागत करूया महाराष्ट्र राज्य त्यानंतर स्वागत होत आहे आज यांचा गायक पंडित हृदयनाथजी मंगेशकर यांचा. आजचे उत्सवमूर्ती म्हणजेच पुरस्काराचे मानकरी हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचे मानकरी जे आहेत ज्येष्ठ संगीतकार आदरणीय पद्मभूषण खय्यामजी. ख्यातनाम बासरीवादक माननीय हरिप्रसादजी चौरसिया जे पद्मभूषण आहेत, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल पुरस्काराचे स्वरूप 1,00,000 रुपये आणि सन्मान चिन्ह असा आहे. त्यांना यापूर्वी 3 वेळा फिल्मफेअर पुरस्कार म्हणजे 1977 साली कभी कभी या चित्रपटाबद्दल, 1982 साली अमरावजान या चित्रपटाबद्दल आणि 2010 साली त्यांना जीवनगौरव पुरस्कार म्हणजेच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तर पद्मभूषण ही पदवी त्यांना 2011 साली प्राप्त झाली होती. असे आपल्या सर्वांना आदरणीय असणारे हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगाचे मानकरी खय्यामजी. आणि यानंतर आजच्या या सत्कारानिमित्त आपल्याच नावाचा पुरस्कार झाला आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय खय्यामजी यांना विनंती करतो की त्यांनी आज सबसे पहले एक पंक्ति गणेश जी महाराज की शान में, जय जय गणेशा, जय जय हो देवा, जय जय गणेशा, जय जय गणेशा, जय जय हो देवा, जय जय गणेशा. 3 लोक तेरा राज हे महाराज,
तीन लोक तेरा राज हे महाराज सफल हो सगरे काज हे महाराज सफल हो सगरे काज हे महाराज सुख करता दुख हरता दादा सुख करता दुख हरता दादा आदि अंत का तू निर्माता सिद्धि विनायक भाग्य विधाता जय जय गणेशा जय जय हो देवा आज का दिन हम सब मिलकर बधाई देने आए हैं हृदय नाथ जी का जन्मदिन बहुत बधाई ये वो संगीत विद्वान हैं इनको संगीत गुरु कहें संगीत आचार्य कहें जो संगीत की पदवियां होती हैं वो सब बहुत सुरीले और इतना अच्छा अच्छा काम किया है इन्होंने मराठी पिक्चरों में भी हिंदी फिल्मों में भी बहुत अच्छा अच्छा काम किया है और इनकी रचनाएं संगीत रचनाएं इतनी अच्छी इतनी होती हैं ये जगजीत जी कभी कभी मैं इधर उधर होता हूँ तो टेलीविजन पे इनकी पिक्चर आती हो तो वो दूर से आवाज़ें ख्याम साहब हृदय नाथ जी की पिक्चर उनका गाना आ रहा है इनको इतना पसंद है हृदय नाथ जी और बड़ा प्यार से मैं थोड़ा जेलस हो जाता हूँ कि हृदय नाथ जी का इतना अच्छा गाना इनको बहुत इतना पसंद है कि शोर मचाती है पूरे घर में मुझे इतनी बड़ी हस्ती है हृदय नाथ जी और ये परिवार मंगेशकर परिवार उनको जितना सलाम किया जाए प्रणाम किया जाए वो कम है इतना हमारे ये खयाम ये दुनिया भर में ये खयाम 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 हुआ है बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है लता जी की आवाज का आशा जी की आवाज का और सारे सिंगरों की आवाज का क्या कहने और लता जी को तो मैं सरस्वती माँ कहता हूँ तो एक दो साल इतनी छोटी होगी उसके बावजूद उनकी जो पदवी है वो माँ की पदवी है उसको ईश्वर ने अल्लाह ने वाहेगुरु जी ने वो पदवी दे दी है कि हमारे पास शब्द कम है उनके लिए तो ये मंगेशकर परिवार सब बीना जी बैठी हैं उषा जी बैठे हैं पूरा परिवार बैठे हैं मेरे ख्याल में भारती भाभी भी हैं नादा बच्ची बिटिया भी हैं सब सब बैठे हैं और इन सबको बहुत बधाई बहुत बहुत मुबारकबाद और बाद में एक पंक्ति एक दो पंक्तियाँ मैं जो मैंने नेशनल सॉन्ग रिकॉर्ड किए थे पूरे भारत को याद होगा 1962 में ये ड्यूटी ये गौरव की बात के मुझे ये ड्यूटी दी गई कि मैं इन्हें कंपोज करूं तो मैं आपको तो एक एक पंक्ति सुनाता हूँ नेशनल सॉन्ग की साहिल धान भी लिखते हैं वतन की आबरू खतरे में है होशियार हो जाओ वतन की आबरू खतरे में है होशियार हो जाओ हमारे इम्तहान का वक्त है तैयार हो जाओ और रफी साहब की आवाज और बहुत बड़े बड़े अदाकारों ने इसमें हिस्सा लिया ये डॉक्यूमेंट्री फिल्म गवर्नमेंट ऑफ इंडिया के बने और दूसरी पोएम चांद सार अख्तर साहब ने भी लिखी
एक है अपनी जमीन, एक है अपना गगन, एक है अपनी जमीन, एक है अपना गगन, एक है अपना जहां, एक है अपना वतन, एक है अपना जहां, एक है अपना वतन, अपने दस अपने सभी सुख एक हैं, अपने सभी दुख एक हैं, अपने सभी सुख एक हैं, अपने सभी गम एक है। मैं वो अल्फाज में गलती करके माफी चाहता हूँ। अपने सभी सुख एक हैं, अपने सभी गम एक हैं, आवाज दो हम एक हैं, हम एक हैं, हम एक हैं। माशाल्लाह बहुत अच्छा अच्छा काम हम करते हैं। क्योंकि इस एज में ज्यादा आ जा नहीं सकते, लेकिन पढ़ते रहते हैं। माशाल्लाह बहुत अच्छा काम कर रहे हैं हमारे पास आज। उनके लिए दुआ, अल्लाह ईश्वर वाहेगुरु जी इनको इसी तरह ये भारत को महाराष्ट्र को ऊंचे और भी बहुत बहुत धन्यवाद खय्याम जी। यही वयात अत्यंत खणखणीत आज से उत्सव मूर्ति ज्यादा वाढ़िवस अपने साजरा करो है ते ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित हृदयराजी मंगेशकर। धन्यवाद माननीय व्यासपीठ, व्यासपीठा वतीने सर्व माननीय खासकर मुख्यमंत्री चे मनपूर्ण आभार मानतो। ते या माझ्या समारंभाला आले, मला माहिती आहे की ते किती कामात असतात, तरी ते मंगेशकर या आडनावासाठी आमच्या कुटुंबासाठी वेळात वेळ करून आले, मी त्यांचे मनपूर्ण आभार मानतो। आणि माझ्या उजव्या हातापासून डाव्या हातापर्यंत एक एक माणूस जो बसलेला आहे तो फार मोठा अपराप्र कामातला मोठा माणूस आहे। त्यांच्या मध्ये बसताना मला खरोखरच जाज वाटते, कारण या सगळ्या लोकांपेक्षा फार लहान माणूस आहे। कारण वडिलांची कृपा, दिदीची कृपा, आपला सर्वांचं प्रेम याच्यामध्ये इथं बसू शकलो मी। आज माझ्या नावाचा पुरस्कार पंडितजींना दिला, पंडितजी म्हणजे खय्यामजी, तर तो त्यांचा सत्कार नाही, तो माझा सत्कार असं आम्हाला वाटतं। कारण मी त्यांना माझ्या लहानपणापासून अतिशय त्यांचा गाण्याचा चाहता आहे, त्यांचं प्रत्येक गाणं मला पाठ आहे आणि अनेक वेळा मी ती गाणी ऐकलेली आहेत। माझी बरोबर इच्छा होती की ह्या व्यासपीठावरती मला 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर खय्यामजींना ह्या हा पुरस्कार मिळावा, आणि तसा मी आग्रह केला होता हृदय शाळेचे अविनाश प्रवळकर यांना। त्यांनी आज तो माझा आग्रह हट्ट पुरवला, आणि खय्यामजी ह्या वयामध्ये इथं आले, त्याने मला आशीर्वाद दिला। मी काय सांगू, या कार्यक्रमाचं नावच असे गुढी बाळा असा जागसी कार्यवाया, नी जर आहे नी जर शिवराया ही कविता आहे गोविंदांची। तर गुढी बाळ म्हणजे मी, माझं नाव बाळ आहे। तर सगळेजण कौतुक करतात, बाळा म्हटल्यानंतर कौतुक होतंच माणसाचं, तसं खय्यामजींनी माझं कौतुक केलं, मी त्यांचे मनपूर्व आभार मानतो। बघे त्यांनी जे जे माझ्या चांगलं बोललं ते खरं करण्याचा मी प्रयत्न करेन किंवा हवं ते खरं, पण हा त्यांचा मोठेपणा की त्याने माझ्याजवळ इतके चांगले उद्गार काढले, बघे ते फार मोठे स्वतः। आणि या रंगमंचावर असलेले प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात एक दिग्गज व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये मला बसायला भाग्य मिळालं। आणि हे भाग्य अविनाश प्रवळकर यांच्या हृदय शाळा या संस्थेकडून मला मिळालं, म्हणून मी त्यांचे आणि आपल्या सर्वांचे आणि रंगमंचावर असलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्ण आभार मानतो। धन्यवाद।
करणार आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या वतीने मी आता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. वाढदिवसाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आदरणीय पंडितजी पंडित हरिप्रसाद चौरसियाजी ज्यांचा सत्कार आपण आज पुरस्कार देऊन केला ते आपल्या सर्वांचे अतिशय लाडके असलेले खय्यामजी त्यांच्या सौभाग्यवती मंचावर उपस्थित पंडित शंकर अभ्यंकर जी नादो महानोर जी पंडित सत्यशील देशपांडे जी जब्बार पटेल जी माझे सहकारी पराग गावणी श्री अविनाश प्रभावळकर श्री जयंत म्हैसकर श्रीयास गावकर या ठिकाणी उपस्थित संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे इतका वजनदार मंच यापूर्वी मी कधीच बघितला नव्हता. यापूर्वी मंच वजनदार व्हायचे ते माझ्यामुळे आणि आदिनाथमुळे. पण कर्तृत्वानं इतका वजनदार मंच आणि त्याच्यावर बसताना मला अक्षरशः अवघडल्यासारखं वाटत होतं. आपण अनेक वेळा इंग्रजीमध्ये असं म्हणतो म्हणजे मराठीत त्याला कदाचित अधिक चांगलं एखादा शब्द असेल पण मला एकदम आठवला नाही. लिव्हिंग लेजंड्स अशा प्रकारच्या लिव्हिंग लेजंड्स या ठिकाणी बसायला मिळालं हे मी माझ्याकरता माझं भाग्य समजतो. आणि यांच्यासमोर नेमकं काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न असताना तो माझा प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचं काम निवेदकांनी केलं. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की पहिला कार्यक्रम लवकर संपवा म्हणून एकच भाषण ठेवलंय आणि ते अगदी छोटस. पण आज या निमित्ताने बाळासाहेबांचं अतिशय मनपूर्वक अभिष्ट चिंतन मी करतो. खरं तर बाळासाहेब असतील किंवा हे मंगेशकर कुटुंबीय असेल कुटुंब असेल एक या देशाला आणि जगाला मिळालेली अलौकिक अशा प्रकारची देणगी आहे. आणि आपण असं म्हणतो की व्यक्तींचा आलेख चढता असतो उतरता असतो पण यांचा आलेख हा नेहमी वरच राहिला आणि लोकांच्या मनामध्ये नेहमी सर्वोच्च स्थान हे सातत्याने यांनी टिकवलंय. आणि बाळासाहेबांनी तर मला असं वाटतं की असा कुठलाही गीतांचा प्रकार नाहीये की ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळत नाही. भावगीत असेल लोकगीत असेल जेवढ्या प्रकारच्या आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्या प्रत्येक प्रकारामध्ये आपला ठसा हा बाळासाहेबांनी त्या ठिकाणी नेहमीच उमटवला. आणि विशेषतः सावरकरांवर तर अतिशय मनापासून प्रेम करणारा हे कुटुंब आहे. देशभक्ती असेल राष्ट्रभक्ती असेल स्वातंत्र्यवीर सावरकर असतील खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की जनजनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे त्यांनी त्यानिमित्ताने सावरकरांच्या कविता लोकांपर्यंत पोहोचवल्या. आणि आज त्यांच्याच नावाचा पुरस्कार खय्याम यांच्यासारख्या
एका ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकाला या ठिकाणी मिळाला म्हणजे असं जर मी म्हटलं की हिमालयाच्या नावानं हिमालयाला पुरस्कार दिला, सागराच्या नावानं सागराला पुरस्कार दिला तर एक खोटं ठरणार नाही. खय्याम यांचं नाव इतके वर्ष मी ऐकत होतो पण त्यांच्या बाजूला बसायची संधी कधी मिळेल असं मला वाटलं नव्हतं. आणि आज आपण ज्यावेळेस आपल्या चित्रपटसृष्टीचा आपल्या संगीताचा इतिहास ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस काही नावं अशी आहेत की जी अजरामर आहेत आणि त्यातलं एक नाव खय्याम यांचं आहे. आणि असे व्यक्ती खरं म्हणजे मग अशी सांगितलं खरं आहे 92 वर्षाचं त्यांचं वय आहे पण आपण असं म्हणू शकतो की ही इज नॉट 92 इयर्स ओल्ड, ही इज 92 इयर्स यंग. आणि त्यांचं एक एक म्हणजे मगाशी उमर खय्यामचं गाणं त्यांचं ज्यावेळेस आपण सत्कार केला त्यावेळेस सुरू होतं कभी कभी असं अनेक आपण त्यांची जी गाणी आहेत त्यातला जो गोडवा आहे त्यातलं एक संगीतातलं वेगळेपण आहे जी म्हणजे माझ्यासारख्या तर कारण काय आहे की काही लोक तज्ज्ञ असतात त्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या त्या संदर्भात सांगू शकतात. मी तज्ज्ञ नाही पण मी चांगला श्रोता आहे, मला गाणं ऐकायला आवडतं आणि मी एवढं सांगू शकतो की ही जी मंडळी आहेत यांच्या गाण्यातनं आपल्याला स्वर्गात असल्याचा आनंद मिळतो आणि म्हणून अशा व्यक्तीचा सत्कार करण्याची संधी मिळणं हे देखील एक अत्यंत मोठा हा योग आहे. आणि म्हणून मी हृदेश आर्टचं मनपूर्वक आभार मानतो की या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं, माझ्याऐवजी दुसऱ्याला बोलवलं असतं तर ही संधी मला मिळाली नसती, त्यामुळे खरोखर मनपूर्वक आभार मानतो. आणि ईश्वराला एकच प्रार्थना करतो की खय्याम साहेब असतील किंवा बाळासाहेब असतील यांची ज्यावेळेस आपण 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस देखील त्यांचा असाच सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळावी आणि त्यात आपल्या सगळ्यांना उपस्थित राहता यावं अशा प्रकारची शुभेच्छा आमच्या देतो आणि माझं छोटंसं लांबलेलं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद.